या व्हिडिओमध्ये आपण कॅसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीची रचना आणि कार्य पाहणार आहोत. कॅसेग्रेन पद्धतीच्या दुर्बिणीची किरणाकृती काढलेली आहे. आता ह्या दुर्बिणीची रचना कशी असते आपण बघूया. प्रथम अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा हे दोघही मोठ्या रासाच्या एकाच पत्राच्या नळीमध्ये बसवलेले असतात. बहिर्वक्र आरसा हा अंतर्वक्र आरसाच्या नाभीय अंतराच्या जवळपास बसवलेला असतो. त्यानंतर त्याच नळीच्या मध्यभागी अंतर्वक्र आरसाच्या केंद्राच्या पुढे बहिर्गोल भिंग लहान व्यासाच्या नळीमध्ये बसवलेले असते. ही झाली रचना. आता ही दुर्बीण कार्य कशी करते तर प्रथम दूरवरून येणारे प्रकाश स्रोत म्हणजे ग्रहांवरून येणारे प्रकाश स्रोत अंतर्वक्र आरशावर पडतात आणि तेथून परावर्तित होऊन आरशाच्या नाभी अंतराच्या जवळपास असलेल्या बहिर्वक्र आरशावर पडतात. या बहिर्वक्र आरशावरून पुन्हा त्यांचं परावर्तन होतं आणि हे परावर्तित किरण अंतर्वक्र आरशाच्या केंद्राजवळ असलेल्या छिद्रातून बहिर्वक्र भिंगावर म्हणजेच नेत्रिकेवर पडतात. याला आपण नेत्रिका असंही म्हणतो आणि या नेत्रिकेच्या सहाय्याने आपल्याला दूरवरच्या वस्तूची सुस्पष्ट वर्धित प्रतिमा मिळते. तर अशा रीतीने ही दुर्बीण कार्य करते.